हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल नूतन होम अँड किचन अप. आज आपण बनवणार आहे कढी, खानदेशी स्पेशल कढी. तर कढी बनवण्यासाठी काय सामग्री लागते हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. कढी बनवण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला लागणार आहे दही. बेसन. त्यानंतर लागणार आहे ज्वारीचं पीठ. त्यानंतर आपल्याला लागणार आहे मिरची आणि लसूण, कोथिंबीर आणि लवंग सुद्धा आपण घेतलेले आहे, कढीपत्ता. शेष दगडफूल आणि याला आपण शेषफूल सुद्धा म्हणतात. हे काही लोक याला दगडफूल म्हणतात, काही याला शेषफूल म्हणतात, तुम्ही बघू शकता. तर हे सुद्धा आपण घेतलेलं आहे. त्यासाठी सर्वात पहिले आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण टाकणार आहोत दही. दही आपण एक मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहोत, तुम्ही बघू शकतात मैत्रिणींनो, दही आपण टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बेसन घेतलं आहे, 2 चमचे आपण याच्यात बेसन टाकणार आहोत. ज्वारीचं पीठ आपण 1 चमचा टाकणार आहोत. यानंतर मैत्रिणींनो आपण इथे लसूण आणि मिरची घेतलेली आहे, तर याच्यामध्ये आपण 1 मिरची टाकणार आहोत आणि लसूण टाकणार आहोत. अद्रकची पेस्ट. हे सर्व आपण एक व्यवस्थित ग्राइंड करून घेऊया. आपण मिक्सरमध्ये हे सर्व व्यवस्थित प्रकारे ग्राइंड करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ह्यात आपण फिरवून घेतलेलं आहे. आता आपण हे एका साईडला ठेवून घेऊ आणि आता आपण गॅसवर भांडे ठेवायला घेऊया. आपण इथे एक असं प्रकारचं एक भांडं घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण कढी बनवणार आहे. गॅस आपण लावून देऊ. आता आपण याच्यामध्ये तूप टाकूया. त्याच्यामध्ये आपण तूप 1 चमचा टाकलेला आहे. आपण मिरची व्यवस्थित कट करून घेऊ, कारण आपण एकच मिरची मिक्सरमध्ये फिरवलेली होती. आणि लसूण व्यवस्थित बारीक कट करून घेऊ, म्हणजे तो तुपात जेव्हा आपण त्याला टाकू तेव्हा तो त्याची चव छान लागते, तो दाताखाली येतो तेव्हासुद्धा छान लागते कढीमध्ये. तर आता आपण हे सर्व कट करून घेतलेलं आहे व्यवस्थित. इथे एक भांडं घेतलेलं आहे जे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. भांड्यामध्ये तूप टाकलेलं आहे, तूप गरम होत आहे, तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो. आपलं आता कढी करायला आपण करूया सुरुवात. कढीपत्ता घेतलेला आहे, कढीपत्ता, लसूण, मिरची आणि लवंग आणि मिरे हे सर्व आपण घेतलेले आहे. तर आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करू. आईच्या हातची कढी. तर मैत्रिणींनो, आईच्या हातची कढी म्हटली म्हणजे आपल्या आता तोंडाला पाणी सुटलं असेल. आता आपण इथे एक दगडफूल घेतलेलं आहे, याला आपण शेषफूलसुद्धा म्हणतो. तर फोडणीची तयारी आपली छान व्यवस्थित झालेली आहे आणि कढी करायला आपण सुरुवात करूया. तर सर्वात पहिले आपलं इथे बघू शकता आपण, आपलं तूप अगदी गरम झालेलं आहे, म्हणजे आपली फोडणी अगदी मस्त बसणार आहे. गरम झालेलं आहे, वाफा येत आहे. आपण याच्यामध्ये टाकलं आहे मोहरी, जिरं, आता मिरच्या, शेषफूल, मिरे, लवंग आणि कढीपत्ता आणि लसूण हे सर्व आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. कढीला फोडणी आपण दिलेली आहे. त्याला एक स्टीलच्या प्लेटने कव्हर केलेलं आहे फोडणी. इथे एक आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करत आहोत, तुम्ही बघू शकता. आपल्या इथे फिरवलेल्या मिश्रणामध्ये आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी मिक्स केलेलं आहे. तर
तर आता आपण इथे बघू शकता की याच्यामध्ये आपण टाकत आहोत धनापूर, थोड़ा गरम मसाला। आता आपण इथे कापडाच्या साहाय्याने ते झाकण काढून घेऊ आणि त्याच्यामध्ये हे आपण मिक्सरमध्ये केलेलं मिश्रण सोडून देऊ। तुम्ही बघू शकता हे मिश्रण आपण त्याच्यामध्ये टाकत आहोत। कढीला व्यवस्थित हलवायचं हळूहळू जेणेकरून आपली कढी फुटणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे। कढी हळूहळू हलवली पाहिजे आणि छोट्या गॅसवर कढी होऊ द्यायची। तुम्ही बघू शकता फोडणी खूप छान बसलेली आहे, सामग्री आपण सर्व व्यवस्थित मिक्स केली आहे त्यामुळे आपली कढी अगदी छान टेस्टी लागणार आहे। आईच्या हातची कढी खूप छान लागते, सर्वांनाच आवडते। माझी आई आणि सासूबाई दोघी खूप छान कढी बनवतात आणि मला त्या दोघांच्याही हातची कढी खूप आवडते। याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। कढी अशी हळूवारपणे हलवत राहायची मी तुम्हाला दाखवत आहे मैत्रिणींनो। आपला आजचा बेत खूप फक्कड झालेला आहे तुम्ही बघू शकतात। सगळ्या मिक्स डाळींचे, चिवळ्याच्या भाजीचे, भेंडके आणि कढी हा बेत इतका छान आहे की सर्वांनाच ह्या बेत आमच्या खानदेशमध्ये आवडतो। माझे व्हिडिओ बघून माझ्या बहिणीचे फोन येत असतात की अगं तू वेगवेगळे पदार्थ बनवते आणि आमच्या तोंडाला पाणी सोडत असते। आम्हाला सुद्धा असं वेगवेगळं करून खायला आवडतं। तुझे व्हिडिओ पाहूनच आम्ही वेगवेगळे पदार्थ बनवत असतो। माझी दुसरी बहीण म्हणते तुझा खडा मसाल्याची भाजी बनवून मला इतकं छान वाटलं की त्या मसाला खडा मसाला यूज करून मी नॉनव्हेज बनवत आहे। एक बहीण डॉक्टर आहे, दुसरी बहीण माझी MBA झालेली आहे। दोघी बहिणी उत्तम गृहिणी आहे, मला फोन करून सांगत असतात। माझी सगळ्यात मोठी बहीण दीपालीताई ही सुद्धा मला फोन करून कळवत असते की तुझे प्रत्येक मेनू छान झालेले असतात आणि तुझे जिजाजी तुझी लेख हे व्हिडिओ बघत असते। ती TV वर कास्ट करून दाखवत असते की आज आपल्या मावशींनी हे बनवलं आहे पप्पा। सर्वांना इतका आनंद तो होत असतो की कोणीतरी काहीतरी वेगळं बनवत आहे आणि ते बघत असताना त्यांना कौतुक वाटतं आणि असे कौतुक करणारे लोक आपल्या साईडला असायला पाहिजे आहे, इतके प्रेम करणारे लोक। आमचे सर्व बहिणी वहिन्या ह्या वेगवेगळे पदार्थ माझे बघत असतात, कौतुक करत असतात, पोहोचावे यासाठी प्रयत्न करत असतात। सर्व मैत्रिणींना माझे असे व्हिडिओ आवडत असतात, मला फोन करून माझ्या सर्व बहिणी सर्व वहिन्या ज्या माझ्या सर्व लाडक्या वहिन्या आहेत त्यासुद्धा माझ्या व्हिडिओला बघत असतात, सांगत असतात फोन करून, कौतुक करत असतात। अशा त्यांच्या प्रेमामुळे आणि माझे जे सबस्क्रायबर वाढले आहे या माझ्या बहिणींमुळे वहिनींमुळे आणि माझ्या आवडत्या आणि लाडक्या मैत्रिणींमुळे। असेच माझे व्हिडिओ पाहत राहा, तुमच्या नवीन नवीन लोकांना दाखवत राहा, शेअर करत राहा आणि आपण अशी साखळी मोठी करत राहू। आता की कढीला उकडी आलेली आहे, कढी वर येत आहे, कढीचा सुगंध खूप छान येत आहे। तर मैत्रिणींनो हा बेत एकदम फक्कड आणि छान झालेला आहे। तुम्ही नक्की याला बनवा, कसा झाला बनवून झाल्यानंतर मला कमेंट करा की तुम्हाला हा बेत आवडला की नाही। महाराष्ट्रातल्या सोडून भारतातल्या इतर कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा मैत्रिणीने हा बेत बनवून पाहिला तर त्यांना नक्कीच आवडेल। तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि बनवून बघा, बनवल्यानंतर तुम्हाला तो कसा वाटतो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आपली उकडी आलेली आहे, आपण गॅस बंद केलेला आहे, आता याच्यावर थोडी कोथिंबीर टाकत आहोत। तर मैत्रिणींनो आपली कढी झालेली आहे, तुम्ही बघू शकतात सुगंध अगदी छान येत आहे। आईच्या हातची कढी तुम्ही नक्की बनवा मैत्रिणी, मला नक्की सांगा की कशी वाटली। तर आपण अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत भेटत राहू आणि नवीन नवीन व्हिडिओ बनवत राहू। तुमचं प्रेम आमच्यापर्यंत असंच पोहोचवत राहा। लाईक करा, शेअर करा नूतन होम अँड किचन हबला। नवीन रेसिपीसोबत लवकरच भेटूया। बाय बाय मैत्रिणींनो।